साहेब दोन हजार चार ची ती गोष्ट आहे मला अजून आठवतीये की आपल्याला आजार पण अतिशय दुर्धर आजार कॅन्सरचा डिटेक्ट झाला आणि दादांनी त्यावेळी सगळ्यांनी आमची बैठक बोलवली आम्ही सगळे मंत्रिमंडळात होतो आणि आम्हाला दोन हजार चारच्या लोकसभेचे फॉर्म भरलेले होते आणि आता प्रचाराला सुरुवात होणार होती आणि त्या काळामध्ये आपलं हे ऑपरेशन व्हावं कॅन्सरचं ऑपरेशन व्हावं त्यातला पण मुखाचा कॅन्सरचं ऑपरेशन व्हावं आणि त्यामुळं आपला मुख्य नेता की जो खऱ्या अर्थाने आपलं सर्वस्व त्यांच्या नावानेच मतं घ्यायचे ते कदाचित कसे येऊ शकतील प्रचाराला आणि कशा निवडणुका होतील या चिंतेत महाराष्ट्र होता देश होता परंतु साहेब आपला हा लढण्याचा बाणा आणि आपलं कमिटमेंट टू वर्क हे ज्याला म्हणता येईल हे आपल्या कृतीतून सिद्ध होतं आमच्या सगळ्यांच्या खऱ्या अर्थाने डोळ्यांच्या कणक त्या ठिकाणी पाणवल्या होत्या ज्यावेळी हे कळलं की आपल्याला आता अशा अशा पद्धतीनं साहेबांचं ऑपरेशन होणार आणि अशा परिस्थितीत साहेब आपण बाराव्या दिवशी इथून रक्त येत असताना आपण आपलं कर्तव्य निष्ठूरपणा किंवा काय असू शकतो हा आपण दाखवून दिला सध्या सिद्ध केला आणि त्यामुळं मला वाटतं की ही कृतीतून जे काही आपण शिकवण्याचं काम करता ही खूप मोठी गोष्ट आहे त्या दिवशी शिर्डीला आलेले सुद्धा मी तुम्हाला त्या तिथे भेटायला आलो आम्ही मी डॉक्टरांना विचारलं डॉक्टर काय आता अशा परिस्थितीत नाही म्हणे जायला नाही पाहिजे निमोनिया आहे पण तरी सुद्धा आपण शेवटच्या अर्ध्या तासासाठी का होत नाही येऊन आपला कंठ फुटत नव्हता बोलता येत नव्हतं तरी येऊन आपण हजारो कार्यकर्त्यांना जे राज्यातून आले होते आपण त्यांना मार्गदर्शन केलं मला वाटतं आपण ऊर्जा स्थानात आणि त्यामुळे आपल्या कर्तव्या आणि जबाबदारीची जाणीव जी खऱ्या अर्थाने आपल्याला असते तीच जाणीव मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने जे हजारो लोक या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे आज साहेबांना पाहत आहोत ऐकत आहोत मला वाटतं ही जाणीव ही कमिटमेंट आपली सगळ्यात महत्वाची